आहे तर हे भाग्य मला लाभलं आहे जिथे मी गेल्या काही वर्षातले मराठी सिनेमे रिप्रेझेंट करते आहे. 3 वर्ष झाली आहेत प्लॅनेट मराठीला असोसिएट होऊन आणि हे माझं देखील 3रं वर्ष असणार आहे कदाचित ब्लॅक लेडी मिळवण्याचं. हिरकणीसाठी आणि गेल्या वर्षी धुरळासाठी आय वॉन द बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस आणि दिस इयर आय हॅव तमाशा लाईव्ह. बघूयात कधी बघणार आहेत ज्युरीज आणि त्यांना काय वाटते. अर्थात नॉमिनेशन्ससाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. वी आर ऑल आय थिंक थ्रू आउट द इयर सगळे अवॉर्ड्स होतात लाईक अक्षय सेट बट वी आर ऑल आर्टिस्ट मेकर्स एव्हरी वन इज वेटिंग फॉर फिल्मफेअर नॉमिनेशन्स अँड ऑफकोर्स दॅट डे जेव्हा ब्लॅक लेडीच्या जवळ जाण्याची संधी मिळते. As an audience and as a fan of Filmfare Awards over so many years, I think it's a privilege and honor to be recognized by Filmfare for our regional cinema, and not just recognized but also appreciated in a big way. Coming from Marathi cinema, mala kayam asa vatta ki aplyala kayam as thodasa apla kautuk kami hota, aple gharche pan kami karta आणि बाहेरचे पण कमी करतात. पण जेव्हा फिल्मफेअर सारखी माणसं येतात फिल्मफेअर सारखं ब्रँड येतं तेव्हा कौतुकाची थाप ही मोठी होते. आणि अक्षय जेव्हा म्हणतो की त्याला ब्लॅक लेडी विषयी आकर्षण आहे, एक नॅशनल अवॉर्ड विनर ऑलरेडी आहे तो, पण तरीही त्याला भूक आहे की फिल्मफेअरची ट्रॉफी कधी मिळणार आहे. सो इट्स नॉट जस्ट हिम बट ऑल ऑफ अस ज्यांना हे आकर्षण आहे आणि महत्त्व आहे या ट्रॉफीचं. गेल्या वर्षी मी परफॉर्म केलं होतं आणि त्याचबरोबर ट्रॉफीसुद्धा मिळाली होती. यंदा परफॉर्मन्स जो असणार आहे तो अत्यंत स्पेशल असणार आहे आणि वी विल बी अनव्हीलिंग द फर्स्ट सॉन्ग ऑफ मोगल वर्धिनी छत्रपती ताराराणी ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ फिल्मफेअर 2023. सो वी आर व्हेरी एक्सायटेड कारण हा चित्रपट प्लॅनेट मराठीसाठी, अक्षय वर्धापूरकरसाठी, माझ्यासाठी जितका खास आहे, विशेष आहे, स्पेशल आहे, तितकंच खास महत्त्वाचा मंच मिळणं पण गरजेचं होतं. सो मला असं वाटते की फिल्मफेअरसारख्या विशेष मंचावर आमचं पहिलं गाणं तुम्हा सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी आम्ही फारच उत्सुक आहोत. त्याचबरोबरीने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीबरोबर हे वर्ष चित्रपटांचं सेलिब्रेट करण्यासाठी मी पर्सनली खूप उत्सुक आहे. बघूयात यावर्षी कोणाकोणाला नामांकनं मिळणार आहेत, अवॉर्ड्स मिळणार आहेत. पण आय एम एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू जितेश पिल्ले for having me again doing this with you. Akshay Vardapurkar, thank you so much. अर्थात प्लॅनेट मराठीचा मी फेस आहेच आहे, पण त्याचबरोबरीने प्लॅनेट मराठी जे काही करतं आहे प्रत्येक पावलावर त्यांच्याबरोबर उभं राहणं फक्तच माझं कर्तव्य नाही आहे तर माझा अधिकारही आहे आणि माझा प्रिव्हिलेजसुद्धा आहे ॲट द सेम टाईम. थँक यू सो मच. तुम्हा सगळ्यांचा अतिशय मनापासून आभार. तुम्ही कायमच आम्हाला पाठिंबा देत राहता मराठी सिनेमांना आणि फिल्मफेअर बरोबर तुम्ही उभे आहात. सो थँक्यू फॉर बीइंग हिअर. थँक्यू सो मच फॉर दिस लव.